मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटलं जातं। श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा किंवा व्रत करण्याची हिंदू धर्माची परंपरा आहे। या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकरांच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे। मित्रांनो, या श्रावण महिन्यात महादेवांच्या नावाने भरा एक कलश, तुम्हाला पैसा सुख सर्व काही मिळेल। मित्रांनो, उद्यापासून श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे, तर आपल्याला हा कलश श्रावणाच्या पहिल्या दिवशीच भरायचा आहे। तुमच्या घरामध्ये कुलदेवतेचा कळस असेल तरी सुद्धा तुम्ही हा वेगळा कलश महादेवाच्या नावाने ठेवू शकता। यासाठी आपल्याला जे साहित्य लागतं ते म्हणजे तांब्याचा एक तांब्या, एक नारळ, त्यामध्ये आंब्याची पानं, एक सुपारी, एक रुपया, बस एवढंच लागणार आहे। सर्वात आधी तुम्हाला कलश धुवून स्वच्छ करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्या तांब्यावर स्वस्तिक काढायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये शुद्ध पाणी भरून त्यात सुपारी, पैसा, हळदी कुंकू, अक्षता आणि फुलं टाकायची आहेत। त्यानंतर त्यावर विड्याची पानं किंवा आंब्याची पानं असली तर आंब्याची पानं लावायची आहेत आणि नंतर त्यावर नारळ ठेवायचा आहे। हा नारळ आपल्याला सोलायचा नाही आहे, तो तसाच कलशावर ठेवून द्यायचा आहे। असा हा कलश तयार करायचा आहे। त्यानंतर तो कलश घरात कोणत्याही जागेवर तुम्हाला ठेवायचा आहे, तिथे तुमच्या घरात जिथे सोयीस्कर जागा असेल तिथे तुम्ही ठेवू शकता, किंवा देवघराच्या साईडला सुद्धा ठेवला तरी चालेल। हा कलश ठेवल्यानंतर अगरबत्ती दिवा लावून त्या कलशाला अष्टगंध, फुलं, अक्षता टाकून त्या कलशाचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे प्रभू महादेव, आमच्या घरावरून सर्व विपदा, सर्व संकट, सर्व अडचणी दूर करा। आमच्यावर कोणतेही संकट येऊ देऊ नको। आमचं सर्व चांगलं कर। आमच्या घरात सुख समृद्धी नांदू देत। पैसा टिकून यशाची प्राप्ती आम्हाला होऊ दे। आमच्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहू देत। अशी प्रार्थना तुम्हाला त्या कलशासमोर करायची आहे आणि आपल्याला तो कलश तसाच 30 दिवसापर्यंत म्हणजे संपूर्ण श्रावण महिनाभर तिथेच राहू द्यायचा आहे। फक्त त्याचं पूजन करायचं आहे आणि श्रावण महिना संपला की त्याच्यानंतर तुम्ही तो कलश नारळ वाहत्या पाण्यात विसर्जन करायचा आहे आणि त्याच्यात जे सामान आहे, जी सुपारी टाकली आहे, पैसा टाकला आहे, ती सुपारी आणि पैसा तुम्ही तिजोरीत किंवा दुकानात ठेवू शकता आणि पानं वाहत्या पाण्यात विसर्जन करा। तांब्यात जे पाणी असेल ते थोडे पाणी आपल्या घरात शिंपडायचं आहे आणि बाकी पाणी घराच्या बाहेर शिंपडून द्यायचं आहे। अशा रीतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। मित्रांनो, तुम्ही जर महादेवांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।